मृत्यूनंतर एका व्यक्तीने केलेले अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारे ठरते, त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प घेऊन मरावे परी कीर्ती अवयवरूपी उरावे, हे ब्रीद सार्थांगी कारावे असे आवाहन केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अकोला येथे केले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 9 सप्टेंबर रोजी आयोजित अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्यात ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आरोग्य उपसंचालक डॉ कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंग तुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, शाळा व्यवस्थापन महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये, जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ जयंत पाटील, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे, तुकाराम महाराज, सखाराम पुरकर आदी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात 16,000 नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केल्याची माहिती याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. हा अवयव दानाचा संकल्प एक विक्रम असून अकोला जिल्ह्यामध्ये देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास गरजूंना त्याचा लाभ होईल, ही चळवळ जनमानसात रुजविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला. यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला अध्यक्षांना हे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्याप्रमाणे